la morir. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे शहरात रात्रीची गस्त वाढवण्याचे गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले आदेश. ठाणे शहरात रिक्षा टॅक्सी प्रवास महागणार. जिल्हा कृषी कार्यालयाची खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न. ठाणे वाहतूक पोलिसांनी टोविंग व्हॅन मधून दुचाकी फेकल्याची घटना ठाण्यात उघड. खाडी किनाऱ्यावरील खारफुटींची कत्तल करणाऱ्यांवर ठाणे जिल्हाधिकारी करणार कारवाई. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठाणे शहरात रात्रीची गस्त वाढवण्याचे गृहमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. ठाण्यात रात्री उशिरा प्रवाशांची रिक्षा चालकांकडून होणारी गैरवर्तणूक रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढवण्याची सूचना राज्याचे गृह राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना केली. याखेरीज साखळी चोरांचा हैदोस पाहता ठाण्यात मोक्याच्या जागांवर CCTV बसवण्याचा विचार सुरू असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. मुंबईत काळबादेवी येथील आगीत गंभीर जखमी झालेल्या फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी डॉक्टर रणजित पाटील सोमवारी नवी मुंबईतील नॅशनल बर्न सेंटर येथे गेले होते. मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील नेस्त्रीकर आणि उपमुख्य अधिकारी सुधीर अमीन यांच्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सर्वोत्तम उपचार करण्याची सूचना त्यांनी डॉक्टरांना यावेळी केली. त्यानंतर त्यांनी ठाण्यात वाहतूक कोंडी व वाढती गुन्हेगारी रोखण्याबाबत पोलीस आयुक्तांसोबत बैठक घेतली. ठाण्यातील रिक्षा चालकांना मुलून येते तर मुंबईतील रिक्षा चालकांना ठाण्यात रिक्षा स्टँड देऊन रिक्षा चालक व प्रवासी या दोघांचीही गैरसोय दूर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवर येणारा ताण पाहता त्यांना येत्या 10 ते 15 दिवसात होमगार्ड सिव्हिल डिफेन्सचे कॉडेट्स उपलब्ध करून देऊ असे आश्वासन गृह राज्यमंत्र्यांनी दिले आहेत. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. मुंबई आणि ठाणे शहरातील रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासाचे दर वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल MMRDAच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार येत्या 1 जून पासून दोन्ही शहरातील रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासी भाड्यामध्ये सरासरी 1 रुपयाची वाढ होणार आहे. त्यामुळे रिक्षातून प्रवास करताना आता किमान 17 रुपये ऐवजी 18 रुपये मोजावे लागणार आहेत. ही वाढ CNG आणि डिझेल वाहनांसाठी करण्यात आल्याचे MMRDA तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. CNG च्या दरात झालेल्या वाढीमुळे मुंबई आणि ठाण्यातील रिक्षा टॅक्सी चालकांनी किमान भाड्यात वाढ करण्याची मागणी गेल्या काही दिवसापासून लावून धरली होती. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने कमी होत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. काल भाडेवाढीच्या प्रस्तावावर MMRDAच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय झाला. यानुसार मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडे सरासरी 1 रुपयाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे हा महिनाभर आहे त्या दराने प्रवास करता येईल. मात्र 1 जून पासून प्रवाशांच्या खिशाला चाट बसणार आहे. वास्तविक रिक्षा टॅक्सी मालक चालकांच्या संघटनांनी किमान भाडेवाढ 2 ते 3 रुपयांनी करण्याची मागणी केली होती, पण MMRDAने ती नाकारत 1 रुपयाने करण्याचा निर्णय घेतला. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होताच रिक्षा टॅक्सी चालक मनमानी करत भाड्यांमध्ये वाढ करतात, त्यामुळे सामान्यांमध्ये याबाबत कमालीचा असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर MMRDAने केवळ CNG आणि डिझेल वाहनांसाठी ही दरवाढ केल्याने पेट्रोलवर धावणाऱ्या रिक्षांना त्याचा फटका बसणार नाही. परिणामी काही भागातील सामान्य प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.
बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याचबरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. जिल्हा कृषी कार्यालयाची खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न झाली आहे. ठाणे जिल्हा टँकर मुक्त करण्यासाठी शासनाची जलयुक्त शिवार योजना वरदान ठरणार असून त्या दृष्टीने योग्य ती पावले उचलणे भविष्यातील जलसंकट निवारण्यासाठी आवश्यक आहे असे प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले. खरीप हंगाम पूर्व आढावा सभा 2015 व त्यानंतर झालेल्या पाणी टंचाईच्या बैठकीत ते बोलत होते. आपला ठाणे जिल्हा टँकर मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले. यावेळी आमदार सुभाष भोईर, गणपत गायकवाड, बालाजी किणीकर, रुपेश म्हात्रे, नरेश पवार, जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, जिल्हा कृषी अधिकारी महावीर जांगटे आदी उपस्थित होते. अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होऊन कृषी क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम होतो. ही बाब जिल्ह्याच्या विकासात एक आव्हान ठरत आहे. धरणाचा जिल्हा असा लौकिक असलेल्या ठाणे जिल्ह्यातील भूमिपुत्र तहानलेला राहावा हे दुर्दैवी आहे. शहापूर तालुक्यात विहिरीतून पाणी काढताना 12 वर्षाची मुलगी विहिरीत पडून मृत्युमुखी पडली. अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी विहिरीवर सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसवण्यात यावेत जेणेकरून असे दुर्दैवी प्रकार टाळता येतील असे ते म्हणाले. तर भाजीपाला थेट गृह संकलापर्यंत पोहोचावा यासाठी काही योजना सरकारच्या माध्यमातून राबविण्यात याव्यात. शिवसेनेने पूर्वी असे उपक्रम राबविले होते व त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला होता असे ते म्हणाले. तांदूळ महोत्सवासारखे उपक्रम सातत्याने राबवावेत ज्यातून शेतकरी ग्राहक समन्वय साधता येईल. बियाणं, कीटकनाशक शेतकऱ्यांना योग्य वेळेत उपलब्ध व्हावेत तसेच त्यांच्या गुणवत्तेवर संबंधित अधिकाऱ्यांचे बारीक लक्ष असावे असेही श्री शिंदे यांनी सांगितले. बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या. TJSB ट्रॅव्हल लोन, आपल्या स्वप्नांची पूर्तता. TJSB सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का. ठाणे वाहतूक पोलिसांनी टोविंग मॅन मधून दुचाकी फेकल्याची घटना ठाण्यात उघड झाली आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी टोविंग व्हॅन मधून दुचाकी फेकल्याची घटना ठाण्यातील निचिन कंपनी येथील सर्व्हिस रोडवर घडली. नोपडा वाहतूक हातीतील अदक हवालदार यांनी सिद्धेश मदनकर याची गाडी फेकल्याचे उघड झाले आहे. गाडीचे नुकसान होऊनही उलट टोविंग गाडीवरील मुलांनी ट्रॅफिक हवालदार यांनी या मुलाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने परिसरातील नागरिक व टोविंग गाडीवरील मुले व हवालदार यांच्यात बाचाबाची झाल्याने या ठिकाणी वातावरण काही काळ तंग झाले होते. नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे टोविंग गाडीवर काम करणारी मुले गुंड प्रवृत्तीची आहेत आणि गाडी उचलल्यावर नागरिक विनंती करायला गेले तरीही मुले अरेरावी व शिवीगाळ करतात आणि अनेक वेळा नागरिक व त्यांच्यात बाचाबाची होते. या सर्व मुलांना टोविंग गाडीवरील पोलीस हवालदार सपोर्ट करतात व नागरिकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप करून पोलिसात गुन्हा दाखल करतात. पोलीस हे जनतेचे मित्र आहेत असे बोलले जाते, परंतु अशा गुंड प्रवृत्तीच्या मुलांना टोविंग गाडी देऊन पोलीस नागरिकांचे मित्र नसून एक प्रकारे शत्रू झाले आहेत, कारण या मुलांना बोलण्याची पद्धत नसल्याने वाद होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेड मध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. खाडी किनाऱ्यावरील खारफुटींची कत्तल करणाऱ्यांवर ठाणे जिल्हाधिकारी कारवाई करणार आहे. कोळशे खाडी किनाऱ्यावर इमारतीच्या ढिगाऱ्याचा भराव घालून खारफुटी नष्ट केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने शनिवारी धडक कारवाई करून गुन्हे दाखल केले. खारफुटींची अशी कत्तल शहरात अनेक ठिकाणी बिनबोंबाटपणे सुरू आहे, त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी नक्कीच कारवाई करतील अशी आशा निर्माण झाली आहे. काँक्रीटचे जंगल उभारण्यासाठी ठाणे आणि आसपासच्या भागातील जमीन अपुरी पडू लागल्याने बिल्डरांनी विविध ठिकाणच्या खाडी किनाऱ्यावर भराव टाकण्यास सुरुवात केली आहे.
सीआरझेडचे सारे नियम पायदळी तुडून सेफ्टी होल समजल्या जाणाऱ्या येथील खाडी किनाऱ्याचा असा खुलेआम ऱ्हास सुरू आहे. भिवंडी बायपास कशळी रोडच्या दुतर्फा असे भराव टाक्याचे प्रकार खुलेआम सुरू आहेत. स्थानिक भूमाफियांनी दिल्लीत प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळीच्या आशीर्वादाने पर्यावरणाचा ऱ्हास चालविला आहे. बिल्डरांसाठी लँड फिलिंग करून देण्यासाठी इथे कोट्यवधींचे व्यवहार होत असतात, मात्र कागदावर खारफुटींच्या संवर्धनाचे मोठमोठे आराखडे तयार करणाऱ्या सरकारी यंत्रणांना ही कत्तल दिसत नाही. त्यांनी सोयीस्करपणे आपल्या डोळ्यावर कातडे ओढले आहे. या प्रकारांमुळे पर्यावरण प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने कोलचल येथे टाकल्या जाणाऱ्या भरावावर धडक कारवाई केली. पर्यावरण संरक्षण कायदा तसेच केंद्र सरकारच्या सागरी किनारा नियम अधिसूचनेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून आरोपींना चक्क अटकही झाली. त्यामुळे आता अन्य ठिकाणी होणारी खारफुटींची कत्तल रोखण्यासाठी सरकारी यंत्रणेने अशी ठोस कारवाई करावी अशी मागणी पर्यावरणवाद्यांकडून पुढे आली आहे. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे आहे.